माझ्या मतदारसंघामध्ये कळवंडे कापसाळ कोंडिवली आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ह्या तीव्रे धरणाच्या फुटीचा आधार घेऊन आधार घेऊन यांनी अशा पद्धतीने ह्या अधिकाऱ्यांनी कामं काढली आहेत या करता म्हणून आपण एक स्पेशल त्या ठिकाणी स्क्वॉड नेमाल का विजिलन्स स्क्वॉड नेमाल का चौकशी कराल का सन्माननीय सदस्य भास्कर जाधव साहेबांनी जो मुद्दा मांडला मोठ्या प्रमाणात वस्तुस्थिती आहे या ठिकाणी जे काम झालं ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालं आणि त्याच्यामुळे त्यांनी जो आक्षेप घेतला तो आक्षेप अतिशय योग्य आहे आणि म्हणून आपण तीन गोष्टी या ठिकाणी ज्या म्हटलेल्या आहेत निश्चितपणे हा जो काही जी आरचा विषय आपण मांडलेला आहे की दोन हजार चौदा साली आपण जी आर काढला होता की दीड कोटी पर्यंतची जी कामं आहेत त्याच्याकरता आपण कुठली एक्सपिरियन्स किंवा या गोष्टी मागत नाहीत थेट आपण देतो तर हा इरिगेशनच्या संदर्भात जो काही बदलला पाहिजे असं आपलं मत आहे जरूर ते तपासून बघू आणि कशाप्रकारे त्याला आणि कितपत बदललं पाहिजे किंवा नवीन जी आर काढला पाहिजे किंवा याच जी आर मध्ये बदल केला पाहिजे मात्र आपण जे, जे सांगितलं त्याचा मतितार्थ लक्षात ठेवून इरिगेशनची कामं ही अतिशय टेक्निकल कामं असल्यामुळे त्याच्यावर याचा काय परिणाम होतोय लक्षात ठेवून त्याच्यामध्ये योग्य तो बदल हा निश्चितपणे केला जाईल तिवरे धरणानंतर अशा प्रकारे जी जी कामं सुरू झालेली आहेत त्याची स्पेशल विजिलन्स स्क्वॉडच्या माध्यमातन एक चौकशी केली जाईल तिसरं आपण जे सांगितलंय पूर्ण चौकशी होतपर्यंत एक पैशाचंही पेमेंट केलं जाणार नाही आणि आता आपण हे काम जे आता जे फोटो तुमच्याकडे माझ्याकडे आहे ते यांत्रिकी विभागाच्या माध्यमातून करतोय आणि जो काही खर्च याच्यामध्ये लागेल यांत्रिकी विभागाला उद्या सगळी चौकशी झाल्यानंतर त्यांचं जर उर्वरित पेमेंट करायचं असेल तरी यांत्रिकी विभागाचा खर्च वजा केल्यानंतरच त्या ठिकाणी पेमेंट केला जाईल तोपर्यंत तो कुठलंही पेमेंट केलं जाणार नाही आणि निश्चितपणे आता डेप्युटी इंजिनियर आणि जेई दोघांनाही शोकास दिलेले आहेत त्यांचा खुलासा मागवण्यात येईल आणि आपल्याकडे नियम आहे की कि किती टक्के कोणी त्याच्यावर विजिलन्स करायचा म्हणजे जेईला किती टक्के त्यांनी शंभर टक्के करायचा अजून डेप्युटी इंजिनिअरनी पंच्याहत्तर टक्के करायचा अजून ईनी पंचवीस टक्के करायचा असं एक त्याचा नियम आहे त्या नियमाच्या अनुसार जेणे जेणे त्याच्यावर पर्यवेक्षण करण्याची आवश्यकता होती आणि केली नाही अशा प्रत्येकावर कारवाई केली जाईल ही बाब गंभीर आहे का पाणी थांबव थांबवलंय तर खाली तिवऱ्यासारखी बाकीच्या लोकांना धोका होऊ नये म्हणून तूर्त थांबवलेला आहे म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा याच्यामध्ये कुठेतरी जबाबदार धरा एवढी माझी आग्रही मागणी राहीलराव आता त्याच्यामध्ये वीस टक्के पाणी थांबलेलं आहे नाही आता वीस टक्के माझ्याकडे जी माहिती आहे त्यानुसार आठ टक्के आधी होतं आता वीस टक्के पाणी त्या ठिकाणी आहे आणि आपण या ठिकाणी सांगितलं बघा शेवटी नियमानुसार प्रत्येकाने किती सुपरविजन करायचं हे ठरलेलं आहे त्याच्यामध्ये कुठल्याही स्तराच्या अधिकाऱ्यांनी जर दिरंगाई किंवा चूक केली असेल तर मी त्याच्यावर कारवाई करायला मागे पुढे पाहणार नाही कारण अशा प्रकारे काम घ्यायचं आणि लोकांच्या जीवाशी खेळायचं हे आपल्याला मान्यच होणार नाही त्यामुळे मी आपल्याला एवढंच आश्वस्त करतो शेवटी काय आहे कोणावर अन्याय देखील होऊ नये हे देखील आपल्याला बघावं लागेल आणि ज्याचा दोष आहे त्याला सोडता देखील कामा नये त्यामुळे याच्यामध्ये नियमानुसार ज्यांनी पर्यवेक्षण करायचं होतं आणि ज्यांनी ज्यांनी केलेलं नाही अशा प्रत्येकावर कारवाई केली तिवरे धरणाला त्या भागातल्या लोकांना न्याय देण्यासाठी ते धरण तातडीने मंजूर करण्यात यावं ज्याचं इस्टिमेट देखील येऊन झालेलं आहे त्याचबरोबर राजेवाडी असेल उमरे धरण असतील ही देखील छोटी पाजर तलाव देखील तातडीने दुरुस्त करून त्याच्यामध्ये पाणी साठा अजून वेळ आहे अजून जुलैमध्ये पाऊस पडणार आहे पाणी साठा अजून साठू शकतो ती ति तिवरे धरणामध्ये अठ्ठेचाळीस त्रेपन्न कुटुंब उद्ध्वस्त झाली पैकी फक्त चोवीस लोकांचं पुनर्वसन झालं उरलेल्या तीस एक लोकांचं पुनर्वसनाचा विषय हा आपण गंभीरतेने घेणं खूप गरजेचं आहे कारण त्यावेळी सगळ्यांनी शब्द दिले होते तरी ह्या गोष्टी तातडीने कराव्यात येऊ अध्यक्ष मोदय तिवरे धरणाच्या संदर्भातलं ब्रिफिंग आता माझ्याकडे नाही पण जी भावना व्यक्त केली आहे ती निश्चितपणे गंभीर आहे त्यामुळे ज्या तीस लोकांचं पुनर्वसन झालं नसेल ते का झालं नाही हे लगेच आपण बघू आणि त्याच्या पुनर्वसनातल्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी आपण निश्चितपणे दूर करू आणि या व्यतिरिक्त आपण दोन तलावांचा जो विषय सांगितलेला आहे जरूर त्याच्याही सूचना देण्यात येतील कोल्हापूरच्या जनतेला प्यायला सुद्धा पाणी मिळाले अशी परिस्थिती शेवटच्या दोन महिन्यामध्ये आली होती पाऊस लेट झाल्यामुळे फार अडचणी त्यांनी त्या ठिकाणी आलं होतं आणि ती जी त्या ठिकाणी चौऱ्यांशी कोटीचं टेंडर काढायला पाहिजे आता पुन्हा टेंडर काढणं अशा पद्धतीचा परवाच्या डेप्युटी सांगितलं ते लवकर धारण होणार तिची रिपेरी होणार का कोल्हापूरला पोहोचलो आहोत कोल्हापूरची माहिती माझ्यापर्यंत अजून पोहोचलेली नाही मात्र सन्माननीय सदस्यांनी जे सांगितलेलं आहे ते गांभीर्याने या ठिकाणी घेण्यात येईल आणि संदर्भात उचित कारवाईचे आदेश हे विभागाला दिले जातील